प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बळी गेलेल्या तौसिफ शेख याला न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवारी 27 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जामखेड शहरातील खरडा चौक मध्ये जामखेड मधील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. गुरुवारी 27 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जामखेड शहरातील खरडा चौक येथे जामखेड मधील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. तौसिफ शेख याची आत्महत्या नसून हत्या आहे. याला प्रशासनाबरोबरच पालकमंत्री जबाबदार आहेत. पालकमंत्री एकीकडे या घटनेमुळे माझा वाढदिवस साजरा करू नका म्हणतात, तर दुसरीकडे विकास कामांच्या नावाखाली घोड्यावर मिरवणूक काढतात, लाडतुला करतात. त्यामुळं असं खोटं बोलणाऱ्या पालकमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असं मत मुस्लिम सेवा संघाचे राज्य प्रवक्ते अमजद पठाण यांनी रास्ता रोको दरम्यान व्यक्त केलंय. होता त्या तोशीफ भाईनी या समाजासाठी वारंवार जिल्हाधिकारी साहेब यांना नोटिसा देऊन कळवलं, तरी ह्या गेंड्याच्या तातडीच्या सरकारनी काही दक्षता घेतली नाही आणि आमच्या तोशीफ भाईला जीव गमावं लागलं. त्यामुळं ह्या न्यायाच्या लढाईमध्ये आम्ही सर्वजण तोशीफ भाईच्या पाठीशी आहे, त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि शेवटपर्यंत आम्ही पाठपुरावा करून तोशीफ भाईला न्याय मिळवून देऊ. एवढं यांनी ज्या प्रशासनाने थाने अधिकाऱ्यांनी मोठ्या अधिकाऱ्यांनी जे याच्यावर जे दुर्लक्ष केल्यामुळे हा घटना घडली, त्याच घटनेचा ते तपास ते एक महसूलच्या साध्या माणसाकडे नेमलेला आहे. तो उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीकडे किंवा सीबीआयकडे हा तपास देऊन त्याचा खरा प्रमाणे आणि खरा त्याचा तपास करावा अशी आमची पूर्ण समाजाची आणि जामखेडकरवासियांची मागणी आहे. यावेळी राष्ट्रवादी नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, एमआयएमचे बीड जिल्हा अध्यक्ष निजाम शेख दत्त, मुस्लिम सेवा संघाचे राज्य प्रवक्ते अमजद पठाण, कैलास हजारे, स्वाभिमानीचे सुनील लोंढे, सलीम बागवान, नजीर सय्यद यांसह अनेक नागरिक उपस्थित होते. माझ्या भावनेचा अंत झालेला आहे. या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला आणि शासनाला सांगायचं कि बांधव नको, जायची वेळ आली, जायची वेळ आली. तुमची शेवटचा खटका तुम्ही मोजताय, शेवटचा खटका तुम्ही मोजताय, नीट काम करा. मधुकर राळेभात पुढे बोलताना संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले, तौसिफ शेख संबंधित आंदोलन करण्याआधी पोलीस प्रशासन 149 ची नोटीस देऊन आमचं आंदोलन हाणून पाडत आहेत, मात्र त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. पालकमंत्री राम शिंदे यांनी 2014 साली कुकडीच्या पाण्यासाठी वेश परिधान करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तातडीने घटनास्थळी पोलीस आले, मात्र तौसिफ शेख यांच्या आत्मदहनावेळी पोलीस कोठे होते? याचा अर्थ पालकमंत्री राम शिंदे यांनी फक्त आत्मदहनाचा स्टंट केला, तर दुसरीकडे सामाजिक काम करत असताना तौसिफचा जीव गेला, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. राम शिंदे साहेब यांनी एकदा असंच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता, वेषांतर करून नामदार साहेब कलेक्टर ऑफिसच्या समोर गेले होते. त्यांना आत्मदहन करायचं नव्हतं, त्यांना फक्त स्टंट करायचा होता. वेश बदलून गेले तर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राम शिंदे साहेबाला पण जीव आहे आणि आमच्या तौसिफला पण जीव आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधान दिलं, तुम्हाला आम्हाला अधिकार दिला, नरेंद्र भाईला पण एकाच मताचा अधिकार आहे, मला पण एकाच मताचा अधिकार आहे. ही समानता बाबासाहेबांनी दिली. मग राम शिंदे साहेबाला तुम्ही ताब्यात घेता, त्यांना संरक्षण देता, आमच्या तौसिफ भाईला का संरक्षण? या घटनेला पालकमंत्री आणि संबंधित अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलनादरम्यान केली आहे. पेपरवाल्याला जाहीर करा की ही त्याच्याकडे पोहोच असलेली कागद होती, म्हणजे पोलीस खात्याला, कलेक्टरला, डेप्युटी कलेक्टरला, सीओला, सगळ्याला माहिती होतं की तौसिफ हा आत्मदहन करणार आहे म्हणून. कारण लोकशाहीच्या मार्गाने मागून काही मिळत नसेल तर शेवटी माणसावर हा पर्याय येतो आणि शेवटचा पर्याय आणणार हे सर. खरं श्रद्धांजली त्यांनी कुटुंबाच्या मागे आम्ही फुला फुलाची पाकळी राहू आणि खासदार राजू शेट्टी साहेबांच्या वतीने या कुटुंबाच्या मागे आम्ही. तसेच न्यायालयामार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.